माळ असते ना फटाक्याची, तशी माळ आहे. म्हणजे एकदा सुरू केली की ती एंडला संपते बघा वाजून, तसे सगळे वाजणारे फटाके. एकदा येऊन तर बघा, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला आहे. आपल्या बरोबर आहेत भाऊ. आणि भाऊ, खरंच किती धमाल ट्रेलर आहे, किती मजा मस्ती आहे. नाही खूप, म्हणजे जसे अतरंगी बाहेर आहेत ना, ते सगळे अतरंगी इकडे पण आहेत. म्हणजे हे ही माळ असते ना फटाक्याची, तशी माळ आहे. म्हणजे एकदा सुरू केली की ती एंडला संपते बघा वाजून, तसे सगळे वाजणारे फटाके आहेत. त्यामुळे तुम्हाला मजा येणार आहे. तुमच्याकडे जेव्हा ही एकदम म्हणजे ही एकदम वेगळी भूमिका आलेली, एकदम आगळी वेगळी भूमिका आहे तुमची, तर तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? नाही, मी खरं तर आधीच खुश झालो होतो जेव्हा प्रसादनी मला हे कॅरेक्टर सांगितलं की तू बाबा करतोयस, गुलाबी बाबा हे नाव ऐकूनच मी हसायला लागलो होतो. म्हटलं तो खूप धमाल करतो भाऊ, तू ये आपण तिकडे मजा करू. आणि मी म्हटलं नाही प्रसाद, तू करतोय तो पहिला चित्रपट आहे, शुभेच्छा म्हणून मी येतोच आणि माझ्या आहेच. त्यामुळे खूप धमाल आली. तुम्हाला चित्रपट बघताना ती मजा येणार आहे. गुलाबी बाबा विषयी तुम्ही काय सांगाल आम्हाला? गुलाबी बाबा अतरंगी बाबा आहे आणि त्याला म्हणजे त्याचे जे भक्तगण आहेत हे मला वाटलं मराठी असतील सगळ्या बायका, पण इथे रशियन पोरी उभ्या केल्या. आणि मी म्हटलं अरे कोकणात रशियन पोरी आणल्यास तू बाबाच्या सेवेला. आणि ते त्याचा जल्लोष चालतो ना बाबांचा, तर असं असतं ना गुलाबी बाबा अमर रहे, तर इथे असं स्लोगन होतं गुलाबी बाबा गरम रहे, असं स्लोगन. असं ऐकल्यावर ते लोक पण हसत होते, आम्ही पण हसत होतो. त्यामुळे असं आता या स्लोगनवरून तुम्हाला कळेल पुढे काय आहे, तर ते तुम्हाला बघायला मिळेल एकदा येऊन तर बघा. तुमच्या बायकोची प्रतिक्रिया काय होती जेव्हा तुम्हाला एका रशियन बरोबर शूट करताना त्यांनी पाहिलं असेल? हो नाही, ती तिला तर एवढं तर माहीत होतं की हे काय भारपार तर काय उभेच आहेत ना बाजू, काय असं काय रशियन पूर्वी वेगळं काय करत नाही आहेत. आणि तिला गॅरंटी आहे की असलं काय करणारच नाहीत ते, त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल तेच मी देणार. त्यामुळे बायको खुश हसली खूप, आणि तिला कळलं बघितलं देवा, आणि ते खुश आहे. म्हणजे अजून आता नवीन चित्रपट अजून काय. हा, मी कधी रशियन बरोबर काम नाही असं केलं नसेल. नाही बाबा नव्हतं केलं. हा हा, बरोबर, वेगळं आहे वेगळं. तुम्ही अपकमिंग प्रोजेक्ट विषयी काय सांगाल तुमच्या? अपकमिंग आहेत, एक वेब सिरीज आहे, एक चित्रपट आहे, पण त्याला वेळ आहे, पुढच्या वर्षी होतील ते रिलीज. आणि छान आहेत, त्याच्यात पण वेगळे रोल आहेत. आणि शुभेच्छा सगळ्यांना. आणि शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षक मायबाप प्रेक्षकांना एवढीच नम्र विनंती की एकदा येऊन तर बघा हा चित्रपट. तुम्ही चित्रपटगृहात जाऊन, म्हणजे तुम्ही स्वतः याच, आई वडील, नंतर आजी आजोबा, मुलं, शेजारी, त्यानंतर ज्यांना ज्यांना फोन करून सांगता येईल त्यांना कळवा की नक्की बघायला या एकदा येऊनच. थँक्यू भाऊ, आणि तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन्स. नमस्कार.